सर्व विद्यार्थी मित्रांना शुभ सकाळ जिल्हा परिषद अहमदनगर द्वारा सुरू असलेल्या मिशन आरंभ या ऑनलाईन तासिका वर्गामध्ये सर्व मार्गदर्शक शिक्षक तसेच विद्यार्थी मित्रांचे सरसे स्वागत विद्यार्थी मित्रांनो या उपक्रमासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने संकल्पना मांडली असे जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री आशिषजी येरेकर साहेब तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्करजी पाटील साहेब माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोकजी कडूस साहेब त्याचप्रमाणे आमच्या संगमनेर पंचायत समितीचे विद्यमान गट शिक्षणाधिकारी सन्माननीय बाळासाहेब गुंड साहेब या सर्वांचे अनमोल सहकार्य या उपक्रमासाठी लाभत आहे तसेच मार्गदर्शन देखील लाभत आहे विद्यार्थी मित्रांनो आमच्या संगमन तंत्रस्नेही टीमचे प्रमुख आदरणीय श्री सुरेशजी भारती सर संदीपजी पावसे सर तसेच संजयजी सर या सर्वांचे देखील गेल्या वीस पंचवीस दिवसापासून या उपक्रमासाठी अनमोलाचे सहकार्य लाभत आहे या सर्वांना मी प्रथमता धन्यवाद देतो आणि आजचा विषय आपण सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील घटक कुट प्रश्न या विषया संदर्भात थोडक्यात माहिती बघणार आहोत नमस्कार माझे नाव नवले शरद निवृत्ती भाऊसाहेब पाटील सह्याद्री विद्यालय संगमनेर मी तुम्हाला वेन आकृती या उपघटकाविषयी थोडक्यात माहिती समजावून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हा उपग... जो उप जो घटक आहे तो आपल्याला सोळा टक्के भारांश या उपघटकासाठी आपल्याला परीक्षेमध्ये असतो तर त्याच्यातील उपघटक जो आहे वेन आकृती हा वेन आकृती या प्रश्न प्रकारावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात किंवा कधी कधी एक देखील प्रश्न असतो दोन गुणांसाठी किंवा दोन जर प्रश्न असेल तर चार गुणांसाठी हा उपघटक आपल्याला दिलेला असतो या वेन बेनआकृतीची थोडक्यात प्रस्तावना मी आपल्यासमोर मांडत आहे या उपघटकातील प्रश्नात एकमेकांमध्ये गुंतलेल्या भौमितिक आकृत्या वर्तुळ चौकोन त्रिकोण आयत इत्यादी दिलेल्या असतात यातील प्रत्येक भागात अंक अक्षर किंवा संख्या दर्शवलेल्या असतात या भागांवर आधारित काही प्रश्न दिलेले असतात या भागांचे लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यांची उत्तरे विद्यार्थ्यांनी शोधावायची असतात प्रत्येक प्रश्न प्रकारामध्ये या उपघटकावर किमान दोन प्रश्न असतात उपलब्ध माहितीचे विविध गटांचे विविध वर्गांचे एकमेकांशी संबंध योग्य रीतीने प्रस्थापित करून केलेले प्रातनियिक आकृती स्वरूप असा वेन आकृतीचा अर्थ घेता येतो विद्यार्थी मित्रांनो बघा वेन आकृतीमध्ये आपल्याला एखादा त्रिकोण एखादा चौरस एखादा आयत किंवा एखादं वर्तुळ हे एकमेकांमध्ये गुंतलेल्या स्वरूपामध्ये दिलेलं असतं आणि त्या प्रत्येक वर्तुळामध्ये किंवा चौकोनामध्ये वेगवेगळे वेग अंक दिलेले असतात कधी कधी याच्यामध्ये अक्षर देखील दिलेले दी असतात कधी कधी इंग्रजी अल्फाबेट्स देखील दिलेले दी असतात आणि त्यावर आधारित आपल्याला काय विचारले असतात प्रश्न विचारलेले असतात त्याचप्रमाणे उपलब्ध माहितीचे विविध वस्तू गटांचे विविध वर्गांचे एकमेकांशी संबंध योग्य रीतीने प्रस्थापित करून प्रातिनिधिक स्वरूप आकृती स्वरूप असा वेन आकृतीचा अर्थ घेता येतो कधी कधी तीन किंवा चार शब्द गटांचा समूह देखील दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्या समुध शब्द समूहाच्या गटावरून वेगवेगळ्या वे आकृत्या तयार केलेल्या असतात आणि त्या आकृत्यांचे चार पर्याय दिलेले असतात आपल्याला ते चार पर्याय पैकी तो जो शब्द समूहाचा गट आहे तो ओळखायचा असतो योग्य पर्याय ओळखायचा असतो हा प्रश्न प्रकार सोडवत असताना आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्ष ठेवायच्या असतात बघा उपयुक्त टिपा आकृतीचे सूक्ष्म निरीक्षण करावे कोणती पण वेनाकृती दिलेली असेल तर आपण प्रथमतः तिचे सूक्ष्म निरीक्षण करणं फार गरजेचं आहे आणि त्यामध्ये नक्की काय दिलेलं आहे चौकोनात फक्त चौकोनामध्ये कोणते अंक आहे कोणते वर्तुळात अंक आहे तर त्याचा प्रश्नानुसार आपल्याला अभ्यास देखील त्या आकृतीचा करावायचा असतो प्रश्नात दिलेल्या अटी व्यवस्थित वाचाव्यात प्रश्नामध्ये कोणत्या अटी दिल्या प्रश्नानुसार आपल्याला उत्तर सोडवायचं असतं संबंधित आकृत्या शक्य झाल्यास बोटांनी झाकून निरीक्षण करावे म्हणजे नजर चूक होणार नाही जर कधी कधी एखादी आकृतीमध्ये नजर चुकीने म्हणजे खालीवर होता असेल तर आपण बोटांनी झाकून सुद्धा एखादी आकृती धरून तिचं निरीक्षण करू शकतो परीक्षेत विविध गटांचा संबंध लावून तो आकृतीच्या स्वरूपात व्यक्त करण्याची उमेदवारीची क्षमता तपासण्याच्या दृष्टीने काही प्रश्न विचारलेले असतात काही प्रश्न प्रकारांचा आपण प्रथमता अभ्यास करूया आता मगाशी जसं सांगितलं मी की वेगवेगळ्या वस्तू गटांचा समूह दिलेला असतो आणि त्यानुसार आपल्याला ते पर्याय निवडावायचे असतात असेच काही प्रकारांचा आपण अभ्यास याच्यामध्ये करणार आहोत प्रकार पहिला आहे बघा समजा तुम्हाला विविध एकमेकांशी संबंध नसणाऱ्या बाबींचा संच दिला आहे वाहन रेल्वे टेबल खुर्ची हे एक उदाहरण दिलेलं आहे तर हा संच तुम्हाला चार विविध आकृत्यांचा वापर करून खालीलप्रमाणे दर्शविता येईल म्हणजे बघा कधी कधी अशा चार वस्तू दिलेल्या असतात की ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नसतो मग अशा इथे एक उदाहरण दिलेलं आहे वाहन रेल्वे टेबल खुर्ची वाहनाचा रेल्वेचा म्हणजे रेल्वे आणि वाहन म्हणजे आपण चारचाकी वाहन म्हणू शकतो रेल्वे हा वेगळा वाहनाचा प्रकार येतो त्याचप्रमाणे टेबल याचा आणि वाहनांचा यांचा काही संबंध नाही खुर्चीचा देखील त्याचा काही संबंध नाही म्हणून आपण हे जे आहे ती चार वेगळ्या गोलांनी दर्शवू शकतो म्हणजे आता इथे गोलांच्या ऐवजी चार त्रिकोण सुद्धा असू शकतात असं काही नाही की फक्त गोलच वापरायला पाहिजे असं देखील काही नाही किंवा कधी कधी आता हाच एक हा एक झालं एक उदाहरण आपण असंही म्हणू शकतो एखादं तीन वेगवेगळ्या राज्यांची नावं असू शकतात उदाहरणार्थ महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश हे तीन वेगवेगळे राज्य आहेत बरोबर की नाही मग यांचं आपण काय करू शकतो तीन वेगळे गोल या ठिकाणी असू शकतात अशा प्रकारे म्हणजे कधी कधी एखाद्या वेळेस आपले जे उपग्रह आहेत सॉरी ग्रह जे आहेत त्या ग्रहांची नावं सुद्धा येऊ शकतात तीन वेगळ्या वेगळ्या कारण परिसर अभ्यासमध्ये रिलेटेड बरेचसे प्रश्न आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दिलेले असतात समजा दिलेला आहे मंगळ पृथ्वी नेप्चून हे तीन वेगळे ग्रह आहेत बरोबर की नाही सूर्यमालेतील मग त्यांचे जर विनाकृती आपल्याला ओळखवायचे असेल तर आपण या प्रकारे दाखवू शकतो पुढचा प्रकार बघूया तीन विविध बाबी एकमेकांशी संबंधित असतील त्याच वेळी त्यातील कोणत्याही बाबी एकमेकांशी एकत्रितपणे संबंधित असतील त्याचप्रमाणे त्या, त्या स्वतंत्रपणे त्या आपले वेगळे अस्तित्वही दर्शवत असतील त्या बाबी खालील आकृत्यांच्या स्वरूपामध्ये दाखविता येतात तीन वेगळ्या बाबी परंतु त्यांचा एकमेकांशी थोड्याफार प्रमाणामध्ये संबंध देखील असेल तर अशी जी वेनाकृती ती अशा प्रकारे गुंत एकमेकांमध्ये गुंतलेल्या स्वरूपामध्ये दाखवली जाते उदाहरणार्थ बघा पदवीधर बेरोजगार पुरुष आता इथे जर आपण बघितलं तर पदवीधर हा जो तरुण आहे समजा पदवीधर असेल एखादा हा गोल मानला आपण पदवीधर हा बेरोजगार देखील असू शकतो पदवीधर हा बेरोजगार देखील असू शकतो आणि पदवीधर बेरोजगार हा पुरुष देखील असू शकतो तर इथे देखील आपल्याला बघता येईल हा देखील तिसरा जो गोल आहे तो देखील त्याच्यामध्ये दे गुंतलेला असू शकतो तर अशा प्रकारे ज्यावेळेस उदाहरण येईल त्यावेळेस आपल्याला हे तीन गोल कशामध्ये दाखवायचे एकमेकांमध्ये गुंतलेल्या स्वरूपामध्ये दाखवायचे आहेत तर याच एक आणखी उदाहरण जर द्यायचं असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की एक उदाहरण घेतो बघा लेखक, महाराष्ट्रीयन आणि लेखक महाराष्ट्रीयन आणि उदारमतवादी जर आपण हे तीन उदाहरण तीन जर शब्द बघितले तर लेखक हा महाराष्ट्रीयन देखील असू शकतो आणि तो, तो उदारमतवादी देखील असू शकतो म्हणून ही याची जर बेनाकृती आपल्याला काढवायची असेल तर आपण इथे हा एक गोल दाखवू शकतो लेखकासाठी त्यानंतर आपण महाराष्ट्रीयन लेखक हा महाराष्ट्रीयन असू शकतो आणि उदारमतवादी याच्यासाठी हा दाखवू शकतो आता याचे ह्याचे जे बाहेरचे जे भाग आहेत जे आपण जे म्हणतो की त्यांचं वेगळं देखील अस्तित्व असतं लेखक महाराष्ट्रीयन जरी असला तरी त्याचं स्वतःच वेगळं अस्तित्व देखील असतं म्हणून हा जो बाहेरचा गोल आहे तो त्याचं वेगळं स्वतंत्र अस्तित्व देखील दाखवतं मग अशी तिथं आपल्याला दाखवलं होतं त्यानंतर याच आणखी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर वादक खेळाडू आणि विद्यार्थी हे देखील देता येईल बघा वादक एखादा वादक असेल तो खेळाडू देखील असू शकतो त्याचप्रमाणे तो विद्यार्थी देखील असू शकेल वादक खेळाडू आणि विद्यार्थी आपल्याला इथे या तीनही आकृत्या एकमेकांशी गुंतलेल्या स्वरूपामध्ये दिसतात त्याचप्रमाणे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व देखील वादक हा खेळाडू असू शकतो तसाच तो विद्यार्थी देखील असू शकतो म्हणून आपण या तिन्ही आकृत्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या स्वरूपामध्ये दाखवायच्या आहेत प्रकार तिसरा आहे बघा जेव्हा दोन बाबी या तिसऱ्या वर्गाचा भाग असतात दोन बाबी या दोन बाबी तिसऱ्या वर्गाचा किंवा तिसऱ्या वर्गाशी आंतरबुद्धी दिलेल्या असतात किंवा तीन घटकांपैकी दोन घटक ही मोठ्या व्यक्तीच्या घटकाशी संबंधित असतात तेव्हा खालील उदाहरण देता येईल उदाहरणार्थ दिलेले बघा गुलाब जास्वंद फुल फुलाचे हे दोन भाग आहेत जास्वंद आणि म्हणजे सॉरी भाग म्हणजे फुलांचे नाव आहेत गुलाब आणि जास्वंद इथे आपल्याला दुसरं पण उदाहरण देता येईल एखादे फळ असेल फळ आणि त्याच्यामध्ये दिलेलं असेल आंबा चिक्कू तर आपल्याला मोठा जो गोल आहे तो आपल्याला याच्यामध्ये फळाचा दाखवता येईल आणि आंबा आणि चिक्कू हे छोटे दोन गोल दाखवता येईल इथे जसं आपल्याला हा जो घटक आहे याच्यामध्ये इथे हा जो भाग आहे तो फुलाचा दाखवलेला आहे फुल आणि हे दोन जे आहे ते गुलाब आणि जास्वंद याचे दाखवलेले आहे आले लक्ष मध्ये याच्यामध्ये आणखी उदाहरण द्यायचं म्हणले तर बरेचशे वेळेस परिक्षा पत्रिकेमध्ये परिसर अभ्यास विषयी प्रश्न येतात परिसर अभ्यास हा जो विषय आहे आपल्याला पाचवीला तर त्याच्यामधले उदाहरण याच्यासाठी येतात तर विद्यार्थ्यांनी त्याच्याशी रिलेटेड थोडासा त्याचा सराव ठेवायचा आहे उदाहरणार्थ एक उदाहरण घेतो बघा लिखित साधने लिखित साधने त्याच्यामध्ये लिखित साधनांची दोन नावं विचारली जाऊ शकतात उदाहरणार्थ ताम्रपट किंवा ताम्रपट आणि हस्तलिखिते लिखित साधने ताम्रपट हस्तलिखिते मग ताम्र लिखित साधनेसाठी मोठा गोली आणि ताम्रपट आणि हस्तलिखितेसाठी आतमध्ये त्याच्यातले आंतरभूत घटक किंवा वेगळे देखील उदाहरण याच्यामध्ये दे येऊ शकतात उदाहरणार्थ अन्न घटक हा जो उपघटक आहे आपल्यामध्ये परिसर एक मध्ये ते त्याच्या मधले सुद्धा उदाहरण इथं येऊ शकतात इष्टमय पदार्थ इष्टमय पदार्थामध्ये दोन नाव दिले जातात समजा ज्यांचं ज्या पदार्थांचं पीठ होतं ज्याला आपण पिष्टमय पदार्थ म्हणतो आणि त्याच्यातले अंतर्भूत असणारे घटक जे आहेत त्यांचे नाव देता येईल साबुदाना बटाटा किंवा गहू तांदूळ हे असे देखील त्याच्यामध्ये असतात प्रकार चौदा जेव्हा दोन घटक काही प्रमाणात परस्पर संबंधित असतील व ती दोन्ही घटक एका मोठ्या वर्गात पूर्णपणे समाविष्ट होत असतील तेव्हा मोठ्या वर्गाचा भाग असतील तेव्हा ते खालील आकृतीने दर्शविता येतील इथे बघा पुरुष विधूर पिता जेव्हा दोन घटक काही प्रमाणात हे जे दोन घटक आहेत हे काही प्रमाणात परस्परांशी संबंधित देखील आहेत ठीक त्यांचं वेगळं अस्तित्व आहे परंतु ते काही प्रमाणात एकमेकांशी संबंधित देखील आहे आणि ते दो दोन घटके ते मोठ्या वर्गाचा भाग देखील असतील तर आता इथे एक उदाहरण दिलेले पुरुष विधुर आणि पिता पुरुष इथे आपल्याला हा जो मोठा गोल जो आहे तो आपल्याला पुरुषचा दाखवता हो येईल हा जो गोला आहे तो आपल्याला विधूर विधूर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर विधूर म्हणजे ज्यांची पत्नी मयत झालेली आहे असे व्यक्तीला आपण काय म्हणतो विधूर असे म्हणतो आणि विधूर पिता देखील असू शकतो म्हणजे इथे आपल्याला ते जे दोघं दो जे आहे ते एकत्रितपणे काही प्रमाणात संबंधित देखील असू शकतात हा जो गोला आहे तो पिता म्हणून आपल्याला दाखवता येईल आणि विधूर हा जो गट हा जो आहे हा छोटा गोल आपल्याला दर्शविता येईल याच आणखी एक उदाहरण द्यायचं म्हंटल तर मानव शिक्षक पद असं एक आणखी उदाहरण म्हणून देतोय तुम्हाला बघा ते मानव जो आहे तो मोठ्या गोलाने आपल्याला दाखवावा लागेल मानव हा शिक्षक असू शकतो बरोबर आणि तोच शिक्षक पदवीधर देखील पदवीधर पाहिजेचा असतो बरोबर शिक्षक होण्यासाठी तर मानव शिक्षक पदवीधर आणि पद पदवीधरचं थोडासा वेगळं असते तो देखील आहे तो शिक्षकच असेल असं देखील नाही म्हणून इथे हा सेपरेट देखील दिलेला दी आहे आणि शिक्षक इथे देखील सेपरेट दिलेला आहे हा देखील आपल्याला इथे ये दर्शवता येईल प्रकार पाचवा बघा जेव्हा दोन वर्ग एकमेकांशी संबंधित असतात काही प्रमाणात इथे ते मध्ये काही प्रमाणात दिलेला आहे मात्र तिसरा वर्ग पूर्णपणे अलिप्त किंवा वेगळा असतो तेव्हा खालील आकृतीचा वापर करावा दोन घटक एकमेकांशी काही प्रमाणात हा जो प्रकार आहे तो काही प्रमाणात चाल इथे ज्यावेळेस दिलेला असत काही प्रमाणामध्ये आणि त्यांचं स्वतंत्र अस्तित्व देखील असतं मात्र तिसरा जो आहे तो मात्र या दोघांपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो त्यावेळेस आपल्याला इथे त्याचा अशा प्रकारची वेग आकृती काढावायची असते कलाकार खेळाडू झाड जर आता इथे बघितलं आपण तर कलाकार हे खेळाडू असू शकतात कलाकार हे खेळाडू असो किंवा खेळाडू हे देखील कधी कधी कलाकार असतात परंतु झाडाचा मात्र या दोघांशी काही संबंध नाही त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारची वेगळी आकृती काढावी लागते आणखी एक उदाहरण घेऊया बघा समाजसेवक वृक्ष डॉक्टर समाजसेवक वृक्ष डॉक्टर जर आपण इथे बघितलं तर समाजसेवक हे डॉक्टर असू शकतात बरेचसे डॉक्टर हे समाजसेवक देखील असतात समाजाशी त्यांचे बांधिलकी दिस जपलेली त्यांनी आपल्याला बघावयास मिळते त्याचप्रमा पण या दोघांचा एकमेकांशी थोड्याफार प्रमाणात संबंध आहे परंतु वृक्ष मात्र हा पूर्णपणे वेगळा या दोघांपासून घटक दिसतो या ठिकाणी म्हणून आपण ती आकृती अशा प्रकारे दाखवू शकतो याचं आणखी एक उदाहरण द्यायचं असेल तर साखळी सोने कागद असं जर एक उदाहरण घेतलं आपण तर बघा सोन्याची साखळी असू शकते सोने साखळी कागद आणि कागद इथे मात्र वेगळा घटक आपल्याला दिसतोय म्हणून आपण सोने साखळी आणि कागद मात्र वेगळ्या आकृतीने दाखवायला लागेल प्रकार सहावा बघा जेव्हा एक वर्ग पूर्णपणे दुसऱ्या वर्गात समाविष्ट असतो तिसरा वर्ग यापासून पूर्णपणे वेगळा असतो तेव्हा खालील आकृतीचा वापर करता येईल एक वर्ग म्हणजे हा मोठ्या वर्गामध्ये छोटा वर्ग पूर्णपणे समाविष्ट असेल आणि तिसरा मात्र पूर्णपणे वेगळा उदाहरण दिलेले आहे बघा भारत कर्नाटक ऑस्ट्रेलिया आता हा जो गोल आहे तो आपण भारत म्हणू शकतो इथं बरोबर भारताचाच बर भाग कोणी कर्नाटक आहे म्हणजे राज्य आहे भारतातलं इथं दुसरं पण राज्य असू शकतं महाराष्ट्र असू शकतं तर भारताचा हा छोटा उपघटक एक म्हणजे राज्य आहे आणि ऑस्ट्रेलिया मात्र वेगळा ऑस्ट्रेलिया मात्र इथे वेगळ्या याने ये दाखवता येईल आपल्याला ऑस्ट्रेलिया हे वेगळं देश आहे बरोबर की नाही खंड देखील आहे तो ही आकृती आपल्याला अशा प्रकारे दर्शविता येईल म्हणजे इथे आपल्याला उदाहरण वेगळे पण येतील एखाद्या वेळेस आपल्याला खंडाचं नाव येईल आशिया भारत बरोबर आशिया भारत आणि एखादं दुसरं नाव येईल तर त्यावेळेस आपण अशा प्रकारची आकृती दाखवू शकतो याचं एक आणखी उदाहरण घेऊया बघा आपण चौरस चौकोन त्रिकोण चौकोनाचाच भाग चौरस आहे बरोबर की नाही चौरसाचाच चौकोनाचाच भाग कोण आहे हा त्याचा उपप्रकार आहे तर आपण इथे चौकोन मोठ्या गोलाने दाखवू शकतो चौरस जो आहे तो छोट्या गोलाने दाखवू शकतो आणि त्रिकोण मात्र या दोघांपेक्षा कारण त्याला चार बाजू असतात चौकोनाला चौरसाला चार बाजू असतात चार कोण असतात त्रिकोणाला मात्र तीन बाजू असतात आणि तीन कोण असतात म्हणून आपण त्रिकोण जो आहे तो वेगळ्या गोलाने इथे दाखवायला लागेल अशा प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं इथं परीक्षेमध्ये देखील येतात त्या त्यामुळे मी एका एका याचे दोन दोन तीन तीन उदाहरणं इथे दाखवले आहेत जेव्हा दोन घटक तिसऱ्या घटकापाशी संबंधित असतात मात्र या दोन्हींचे अस्तित्व एकमेकांपासून स्वतंत्र असते त्यावेळी ते घटक खालीलप्रमाणे घटकापाशी म्हणजे इथे हा जो मुख्य घटक इथे या दोन्ही घटकांचे अस्तित्व एकमेकांपासून वेगळे या दोघांपासून यांचं याचं अस्तित्व आहे परंतु तिसरा जो घटक आहे मधला त्याच्याशी मात्र या दोघांचा काही प्रमाणामध्ये संबंध असतो त्यावेळेस अशा प्रकारची आकृती आपल्याला बेनाकृती दाखवलेली असते इथे बघा उदाहरण बांधकाम साहित्य लोखंड लाकूड तर हा जो गोला आहे जर आपण बांधकाम साहित्याचा घेतला बांधकाम साहित्य तर बांधकाम साहित्यासाठी लोखंड पण आवश्यक आहे आणि बांधकामासाठी लाकूड देखील आवश्यक असतं बघा कॉलम वगैरे वरण्यासाठी आपल्याला लोखंड आवश्यक असतं तसं फर्निचर करण्यासाठी आपल्याला लाकूड आवश्यक असत परंतु लाकडाचा आणि लोखंडाचा तसा काही अर्थार्थी काही संबंध नाही म्हणून ही आकृती आपल्याला अशी सेपरेट काढावी लागेल याचं एक आणखी उदाहरण द्यायचं असेल तर बघा भांडी स्टील पित्तळ इथे मधला जो बोल तो येईल भांडीचा बरोबर आणि कडेचे जे गोल येतील तो येईल स्टीलचा आणि हा जो गोल येईल तो येईल पितळचा दोन्हीचे भांडे बनवले जातात स्टीलचे भांडे असतात पितळाचे देखील भांडे असतात परंतु या दोहोंचा मात्र एकमेकांशी तसा काही संबंध नाही परंतु भांडीशी मात्र त्यांचा संबंध आहे इथेच आणखी एक उदाहरण द्यायचं असेल तर शिपाई सरकारी नोकर कारकून दोन्ही सरकारी नोकर आहे बरोबर सरकारी नोकर मध्ये येईल कारकून शिपाई साईडला येतील जेव्हा एक वर्ग दुसऱ्या वर्गात पूर्णपणे समाविष्ट असतात व तिसरी बाब किंवा तिसरा वर्ग पहिल्या व दुसऱ्या वर्गाशी काही प्रमाणात संबंधित असतो तेव्हा दोन समकेंद्री वर्तुळे व दोहींना छेदणारी एक वर्तुळ अशा आकृतीने तो संबंध दर्शविला जातो पुरुष वडील अभियंते इथे एक उदाहरण दिलेले आहे बघा वरच्या याच्यापेक्षा आपण आकृतीतून थोडस स्पष्टीकरण करूया पुरुष वडील अभियंते दोन एकमेकांशी काही प्रमाणामध्ये संबंधित असा किंवा मोठ्या दोन गोल दोन मोठा जो भाग आहे त्याचाच हा दुसरा पूर्णपणे समाविष्ट असतो एक भाग मोठ्या भागाचा लहान भाग, भाग पूर्णपणे समाविष्ट असतो परंतु तिसरा जो आहे तो मात्र या दोनशी काही प्रमाणात संबंधित असेल ठीक आहे त्यावेळेस अशा प्रकारची विनाकृती काढली जाते इथे बघा पुरुष वडील वडील हे पुरुष असतातच बरोबर की नाही मग आपण इथे हा जो बोल आहे तो पुरुष दाखवूया त्यानंतर पुरुष हे वडील असतातच बरोबर मात्र इथे तिसरा जो घटक आहे जर बघितला आपण तर अभियंते अभियंते म्हणजे कोण रे तर अभियंते म्हणजे इंजिनियर बरोबर तर अभियंते हे स्त्रिया देखील असू शकतात बरोबर सगळे पुरुषच अभियंते असतात असं नाही म्हणून याच जे अस्तित्व इथे या दोन घटकांशी काही प्रमाणात पुरुष देखील अभियंते असतात बरोबर आणि वडील देखील अभिय एखाद्याचे वडील देखील अभियंते असू शकतात म्हणून आपण इथे दोन काही प्रमाणात हा संबंधित आहे परंतु त्यांचं वेगळं देखील अस्तित्व आहे म्हणजे स्त्रिया देखील अभियंते इंजिनियर्स असतात म्हणून आपण इथे हा थोडासा गोल एक तिसरा जो गोल आहे तो बाहेर काढलेला आहे याचं दुसरं उदाहरण बघा साक्षर सुशिक्षित बेरोजगार साक्षर सुशिक्षित असतातच बरोबर साक्षर म्हणजे काय ज्यांना लिता वाचता येतं ते बरोबर मग ते आतमध्ये येतील आणि ते सगळे सुशिक्षित असतात ते बाहेर येईल बरोबर किंवा या दोन्हीमध्ये कोणताही काम आतमध्ये बाहेर करता येईल आपल्याला परंतु सगळेच सुशिक्षित हे नोकरीला असतातच अस नाही ते बेरोजगार देखील असू शकतात म्हणून त्याचं अस्तित्व हे थोडस बाहेर येईल याच आणखी एक उदाहरण घेऊया आपण മു हे विद्यार्थी असतातच बरोबर दहावीला मुलं म्हटल्यावर ते शाळेचे विद्यार्थी झालेत मग आपण इथे ही आकृती अशी दाखवू शकतो बघा दहावीची मुले किंवा ही ही हा जो बोले आपण तो विद्यार्थ्यासाठी दाखवू शकतो त्यानंतर मुलांसाठी आपण हा गोल दाखवू शकतो आणि खेळाडू जे आहेत ते विद्यार्थी देखील असू शकतात दहावीचे मुलं देखील खेळाडू असू शकतात आणि खेळाडू हे बाहेरचे पण असू शकतात म्हणजे खेळाडू हे बाहेर देखील म्हणजे जे विद्यार्थी नाही ते देखील खेळाडू शकतात म्हणजे याच काही प्रमाणात हे संबंधित आहेत दिलेली वेनाकृती कोणत्या पर्यायातील घटकांशी अचूक जुळेल हा पर्याय निवडा तर आता आपले जे उपघटक आहे ते संपलेले आहेत एक फक्त याच्यामध्ये राहिलेला आहे तो पण एक समजावून सांगतो बघा तुम्हाला तीन सम केंद्री वर्तुळ असतात कधी कधी असे दिलेले आपल्याला अशी देखील वेन आकृती परीक्षेमध्ये एका पेपरमध्ये आलेली आहे तर याचा काय अर्थ होतो की मोठा जो घटक आहे त्याचाच हा म्हणजे ला त्याच्यामध्ये समाविष्ट असलेला दुसरा उपघटक आणि त्याच्यापेक्षा लहान जो उपघटक आहे तो त्याच्यामध्ये दिलेला असेल उदाहरणार्थ भारत महाराष्ट्र आणि मुंबई असे आपण या वेनाकृतीने असा देखील प्रकार किंवा राज्य जिल्हा आणि तालुका हे देखील या आकृतीने आपण दाखवू शकतो आता ए, आपण काही शब्द जे आकृत्या बेनाकृत्या बांधतात तर त्याची माहिती घेतली आता आपण या उपघट वेनाकृती या उपघटकावरती काही सराव उदाहरणे देखील बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक बघा दिलेली वेनाकृती कोणत्या पर्यायातील घटकांशी अचूक जुळेल तो पर्याय निवडा दोन हजार एकोणावीस ला आलेला हा प्रश्न आहे बघा याचा मगाशी आपण अभ्यास केलेला आहे या वेन वेनाकृतीचं निरीक्षण करायचंय एकदम सोप्पा प्रश्न आहे तसा वेन आकृती हा जो उपघटक आहे तो आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अगदी स्कोरिंगचा विषय म्हणजे सहजपणे तुम्हाला हे दोन मार्क मिळवायचे आहेत अ आकृती जर नीट सूक्ष्म निरीक्षण केलं आणि पर्यायांचं जर नीट वाचन केलं तर आपल्याला याच्यामध्ये प्रश्न सोडवायला काहीही अडचण यायला नकोय बघा एक मोठा घटक दिसतोय आणि त्याच्यामध्ये समाविष्ट असलेले दोन उपघटक आहेत पहिला पर्याय आपण पडताळून बघूया अन्न घटक पिष्टमय पदार्थ गहू बघा मी म्हंटल होतो परिसर अभ्यास रिलेटेड याच्यामध्ये येतात तर अन्न घटक पिष्टमय पदार्थ आणि गहू जर याचा आपण आकृती काढून पाहायची आहे थोडक्यात या प्रकाराची जर आपण आकृती काढली तर अन्न घटक हा मोठा घटक येईल बरोबर त्याच्यामध्ये समाविष्ट असलेला जो अन्न घटक आहे तो म्हणजे पिष्टमय पदार्थ कारण इथं कर्बधक्के स्निग्ध पदार्थ प्रथिन ते पण येतात आणि हे जे आहे तिसरं जे दिलेलं आहे जर आता इथे गहू दिल्यामुळे हा त्याच्यातला आंतरभूत घटक येईल हा त्याच्यामध्ये असलेला अंतर्भूत घटक आहे तर याची ही आकृती तयार होते मग हा पर्याय आहे का आपला तर नाही येणार दुसरा पर्याय बघूया आपण भारत महाराष्ट्र कर्नाटक तर बघा इथे याची आकृती जर आपण काढली तर भारत हा मोठा घटक दाखवता येईल आपल्याला आणि त्याच्यामध्ये दोन राज्यांची नावं दिलेली आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटक तर हा पर्याय आपला या प्रकाराचा बरोबर पर्याय तरी देखील हे आपलं उत्तर आहे तर देखील एक सहज नजर म्हणून आपण खालचे दोन पर्याय देखील बघून घेऊया खेळ क्रिकेट बॅटबॉल खेळाचं नाव आहे खेळ हा मेन घटक झालाच परंतु क्रिकेट आणि बॉल जर हे शब्द बघितले तर क्रिकेट आणि बॉल हे एकाच खेळाचं नाव आहे हे मराठीतून नावे हे इंग्लिशमध्ये नावे हा पर्याय चुकीचा लगेच कळतोय तेलंगणा राजस्थान गोवा तर हे तीन राज्य आहेत आपल्या भारतातील यांचा अशी आशील आले ना याचा पण आपण मागाशी अभ्यास केलेला आहे चला पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्नात दिलेली आकृती पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील घटकांशी अचूक ठरेल मगाशी मी सांगितलं समकेंद्रीय प्रकार देखील आपल्याला याच्यामध्ये येतो तर तीन वर्तुळ एकमेकांशी समकेंद्रीय स्वरूपाचे आहेत सोने चांदी धातू सोने चांदी धातू याची आकृती कशी येईल बघा आम्हाला नव याची आकृती आपल्याला धातू आणि त्याच्यामध्ये समाविष्ट असलेले दोन गोल दाखवता येईल कारण दोन सोन्यांची धातूंची नाव आहेत इथे दोन वेगवेगळे धातू आहेत सोने आणि चांदी हे दाखवता येईल आपल्याला सोनेनी हे दाखवता येईल आपल्याला चांदी याने दाखवता येईल आणि हा जो आहे तो धातू मग ही आकृती आहे का नाहीये चला पुढचा पर्याय बघूया जमीन पाणी आकाश जमीन पाणी आकाशचा एकमेकांशी काही संबंध नाहीये म्हणजे तसा जर बघितलं तर मग याची आकृती कशी येईल याची आकृती आपल्याला अशी काढता येईल जमीन पाणी आकाश याची अशी दाखवता येईल त्यानंतर हत्ती मासा जलचर तर मासा जो आहे तो जलचर प्रकारामध्ये येतो बरोबर तर जलचर असं दाखवता येईल आपल्याला आणि पाणी मासा सॉरी मासा आपल्याला इथे असा त्याच्यामध्ये समाविष्ट असलेला मासा दाखवता येईल जलचर प्रकारामध्ये मासा दाखवता येईल आणि हत्ती जो आहे तो मात्र वेगळा दाखवा लागेल त्याचं अस्तित्व स्वतंत्र दाखवावं लागेल कारण तो जलचर नाहीये मग ही आकृती आहे का नाहीये चला पुढे भारत महाराष्ट्र मुंबई मग अशी उदाहरण घेतले होते बघा भारत महाराष्ट्र मुंबई भारत महाराष्ट्र याच हा पर्याय बरोबर पर्याय येतोय आता हे थोडेसे सोप्या प्रकारातले प्रश्न आपण सुरुवातीला घेतोय आणि शिष्यवृत्ती परीक्षेला आलेले देखील हे काही प्रश्न आहेत आता आपण वेगळ्या प्रश्न प्रकाराकडे जातोय बघा याच्यामध्ये अं प्रश्न वाचूया फक्त त्रिकोण फक्त लंबवर्तुळ फक्त षटकोन यामधील अंकांची बेरीज किती इथे षटकोणाची आकृती ही त्रिकोणाची लंब वर्तुळाची ही आकृतीचं नीट सूक्ष्म निरीक्षण करायचंय मग अशीच मी तुम्हाला सांगितलेले उपयुक्त टिपांमध्ये आता इथे प्रश्न सोडवताना वेन आकृतीचे ध्यान घ्या तर काही आटी ज्या असतात त्यांचं नीट निरीक्षण आपण करायचं आहे इथे शब्द बघा फक्त 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 हा शब्द खूप काही सांगून जातो या प्रश्नामध्ये तर आपल्याला इथे फक्त त्रिकोण आता त्रिकोण जर बघितला तर इथे त्रिकोण ही आता त्रिकोणामध्ये असलेला अंक फक्त त्रिकोणामध्ये असलेला अंक जर बघितला तर फक्त तो दोन आहे आता हे पाच अंक त्रिकोणात आहे परंतु तो षटकोणामध्ये दे देखील आहे नऊ अंक पण त्रिकोणात आहे परंतु तो षटकोणात आहे त्रिकोणात देखील आहे चार अंक देखील त्रिकोणात आहे परंतु तो लंब मध्ये देखील आहे षटकोणामध्ये देखील आहे त्यामुळे नऊ पण घेता येणार नाही मग फक्त त्रिकोणातला अंक घेऊया आपण दोन ठीके फक्त लंब वर्तुळ फक्त लंब लंबवर्तुळ हे लंब वर्तुळामध्ये अंक आहे फक्त सहा फक्त लंब घ्यायचा आहे दुसरे घ्यायचे नाही नीट निरीक्षण करायचं आता इथे थोडीशी स्क्रीन झूम असते प्रश्न पेपर मध्ये आपल्याला जमलिंग होते तर नीट निरीक्षण करायचं आहे आणि इथे षटकोन बघा तर षटकोणामध्ये साथ दिसतोय कधी कधी आपण पटकन हा साथ घेऊन टाकतो इथे कोपऱ्या कापऱ्यात कुठे अंक दिलेले असतात आता इथे षटकोनातच हा फक्त आठ जो आहे तो पण षटकोणामध्ये आहे आता यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला अंकांची बेरीज किती तर या हा दोन हजार अठरा ला आलेला प्रश्न आहे बघा म्हणजे जास्त अवघड असे प्रश्न नसतात फक्त या पटकामध्ये आकृतीचं निरीक्षण आपण किती करतो याच्यावरती सर्व डिपेंड असत दोन आठ आठ आणि आठ सोळा सोळा सात किती इथे पर्याय दिलेला आहे तेवीस बघा पर्याय क्रमांक दोन तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेवीस ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तिन्ही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक कोणता तीनही आकृत्यांमध्ये तीन आकृत्या मगाचीच आकृती दोन हजार अठरा ला आलेला प्रश्न एक तीन आकृत्या षटकोण त्रिकोण आणि लंबवर्तुळ षट आकृती बघूया आपण त्रिकोण लंबवर्तुळ इथे सामायिक शब्द महत्वाचा आहे बघा जर आपण इथे पाच बघितला तर हा पाच जो आहे तो त्रिकोना ते षटकोणामध्ये लंबवर्तुळात आहे का नाही तीन जर बघितला तर तो देखील षटकोणामध्ये आहे लंबवर्तुळामध्ये आहे त्रिकोणामध्ये नाहीये जर आपण इथे चार बघितला तर तो देखील त्रिकोणात आहे लंबवर्तुळामध्ये आहे इथे षटकोनामध्ये नाहीये मग फक्त राहिला इथे नऊ जो अंक जो आहे जर बघितला इथे आपण तर तो तिन्ही आकृत्यांमध्ये दिसतोय तीनही आकृत्यांमध्ये दिसतोय म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक इथे जर बघितलं तर पर्याय क्रमांक तीन नऊ हे उत्तर या प्रश्नाचं आहे निरीक्षण करायचंय आणि सामायिक अंक सामायिक फक्त यावर आधारित प्रश्न याच्यामध्ये किमान आता किमानचा प्रश्न आपण पुढे बघणार आहोत तर किमान एक देखील प्रश्न आपण पुढे पाहणार आहोत तो बघूया त्यावेळेस दे, पुढील वेनाकृती काळजीपूर्वक पास व पुढील प्रश्नाचे उत्तर पर्यायातून निवडा फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक आता थोडासा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे बघा काही कॅल्क्युलेशन देखील आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये याच्यामध्ये करावे लागतात परंतु अगदी ते नगण्य असतात साधी बिरीज असते किंवा वाजबाकी असते किंवा फरक फरक म्हणजे वाजबाकी वाजबाकी कराव्याचे असते फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक चौकोन व त्रिकोण आता मग पहिल्या आपल्याला इथे पहिली आठ दिलेली फक्त चौकोन व फक्त त्रिकोणात मग तेवढ्याच दोन आकृत्या बघायच्या फक्त चौकोन व त्रिकोणात कोणते आहे हा चौकोन आहे आणि हा आहे ठीक तर यांच फक्त चौकोन व त्रिकोणात असणारी चौकोनात असणारा अंक आहे सहा व त्रिकोणात असणारा अंक आहे आठ आठ सहा झाले चौदा ओके आणि फक्त वर्तुळ व चौकोनात फक्त वर्तुळ वर्तुळामध्ये अंक दिसतोय तीन वर्तुळ व चौकोनात आता पुन्हा चौकोन आलेला आहे म्हणजे व चौकोनात आहे सहा किती झाले नऊ यांच्या बेरजेतील फरक आता बेरीज ऑलरेडी आपण केली बघा आठ चौदा आणि तीन हिसा नऊ यांच्या बेरजेतील फरक किती येईल मग बेरजेतील फरक मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची चौदा वाजा, वाजा नऊ किती आले पाच तर इथे पर्याय क्रमांक दोन दिसतोय बघा प्रश्न क्रमांक च आपलं उत्तर आलं होतं पर्याय क्रमांक दोन त्याचं उत्तर आलेलं पाच ठीक आहे पुढील वेनाकृतीत त्रिकोणात संगीतकार चौकोनात गायक हा देखील दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न आहे बघा पुढील वेनाकृतीत त्रिकोणात संगीतकार आता जे दिलेलं आहे तिथं लगेच आपण पेननी थोडक्यात मांडून घ्यायचंय बघा त्रिकोणामध्ये म्हणजे हे कच्च काम तुम्ही परीक्षेला सुद्धा करायचं जेणेकरून आपल्याला आपले, आपले मनाची जमलिंग होणार नाही तिथे घाई झालेली असते आणि आपण घाईमध्ये चुका करतो म्हणून आपण दिसताना सोपं वाटतं परंतु त्या आकृत्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात आणि ने। आपल्याला नेमकं तिथेच जमलिंग होते तर जे दिलेलं आहे तर तिथे थोडक्यात आपण एक एक अक्षर देखील लिहू शकतो त्रिकोणात संगीतकार इथे कोणते दिलेले आहेत संगीतकार संगीतकार त्यानंतर चौकोनात गायक चौकोनामध्ये गायक दिलेले गायक आणि वर्तुळात नट दिलेले आहेत इथे नट दिलेले आहेत तर बघा तर त्यांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर सांगा प्रश्न दिलेले आहेत संगीतकार गायक व नट हे तीनही गुण असणाऱ्या एकूण संख्या किती म्हणजे तिन्हीमध्ये समाविष्ट असलेला अंक आपल्याला ओळखायचा आहे तर आता बघा इथे उत्तर काय लगेच समजते आपल्याला तिन्हीमध्ये समाविष्ट असणारा जर अंक बघितला आपण तर इथे बघा हा चौकोनात समाविष्ट आहे वर्तुळाने देखील कव्हर केलेला आहे आणि त्रिकोणाने सुद्धा कव्हर केलेला आहे हा जो अंक आहे अंक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर आहे तर पर्याय क्रमांक एक, एक। बाकीचे देखील पर्याय आपण बघूया याच्यामध्ये मध्ये समाविष्ट असलेले जर बघितले तर इथे हा जो आहे तीन हा जो अंक आहे तो या तिन्हीमध्ये समाविष्ट आहे आता इथे वेगळ्या पण म्हणजे आता आपण मागच्या दोन हजार एकवीस मध्ये हा प्रश्न आलेला आहे म्हणून आपण हा घेतला पण याच्यावर आधारित एकाच वेन आकृतीवर आधारित आणखी देखील प्रश्न तयार होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो मग आपण त्यांच देखील सराव इथे घेऊ शकतो फक्त दोन आकृत्यांमध्ये फक्त दोन आकृत्यांमध्ये समाविष्ट असलेला अंक कोणता तर त्याचं जर आपण इथे आता जर असं जर बघितला फक्त दोन आकृत्या इथे जर आपण म्हटलं वर इथे बघा वेगळे सुद्धा स्वरूपाचे प्रश्न इथे येऊ शकतात किती संगीतकार गायक आहेत असा जर प्रश्न याच आकृतीवर विचारला तर कसं सोडवणार बघा तर तो व्यक्ती जो आहे तो संगीतकार पण पाहिजे आणि गायक पण पाहिजे म्हणजे दोन्हीमध्ये थोडक्यात आपल्याला काय त्रिकोणातली त्रिकोणातली आणि गायक कशामध्ये दिलेले आहेत चौकोनामध्ये त्रिकोण त्रिकोणातली आणि चौकोनातल्या अंकांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि तेवढी संख्या आपल्याला द्यायची आहे आता इथे काही अट दिलेली नाही ते नट असावे किंवा नसावे मग आपल्याला इथे किती संगीतकार हे गायक आहे तर या दोघांमध्ये जेवढे समाविष्ट झालेले आहेत त्या सर्वांची जर आपण बेरीज केली तर संग किती संगीतकार गायक आहेत ते आपल्याला येतील परंतु आता इथे हा जो सहा अंक आहे हा त्याच्यामध्ये येणार नाही कारण तो फक्त काय तो फक्त गायक आहे बरोबर ठीक आहे मग आता इथे आपल्याला फक्त त्रिकोणात आणि चौकोनात समाविष्ट असणारे जे अंक तेच घ्यावे लागतील तर पहिला अंक आपल्याला घ्यावा लागेल पाच त्यानंतर तीन सुद्धा येईल याच्यामध्ये आणि इथे दोन येईल का रे दोन नाही येणार बघा कारण तो तो याच्यामध्ये येतोय तो नट आहे आणि तो, तो आपण आहे चौकोन काय दाखवतो आपल्याला गायक देखील आहे मग या दोघांमध्ये असणारी संख्या येईल फक्त तीन आणि पाच आठ या प्रश्नाचं उत्तर येईल आता तो प्रश्न इथे नाहीये त्याचे पर्याय नाहीये दुसरा प्रश्न असल्यामुळे त्याचे पर्याय दिलेले आहेत अशा वेगळ्या प्रकारचे प्रश्न देखील याच्यामध्ये दे फिरवून प्रश्न विचारलेले असतात आणि त्याच्यामुळे माणसं आपली काय होते जमलिंग होऊ शकते पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढील आकृती काळजीपूर्वक पा व प्रश्नांचे उत्तर पर्यायातून निवडा फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता दोन हजार वीस ला आलेला प्रश्न आहे बघा फक्त त्रिकोणात आता इथे फक्त शब्द आला की लक्षात ठेवायचं तो फक्त याका तो बगित ले, बगित ले या का आकृतीत पाहिजे आले जनात तरच तो अंक आपण इथं पटकन बघितल्या बघितल्या कळतं या प्रश्नाचं उत्तर किती आहे सात उत्तर एक फक्त त्रिकोणामध्ये आता इथे समाविष्ट असलेल्या आकृत्यांचा विचार करायचा फक्त हाच शब्द ध्यानात ठेवायचा आता याच्यावर आधारित एक दुसरा प्रश्न इथे पर्याय क्रमांक एक झालाय याचा फक्त त्रिकोणात असणारा अंक हा झालाय सात याच आकृतीवर आधारित आपण एक मनाने प्रश्न घेऊया किमान दोन आकृत दोन आकृत्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अंकांची बेरीज किती ठीक आहे लक्षात येतोय विद्यार्थी मित्रांनो प्रश्न किमान दोन आकृत्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अंकांची बेरीज किती आता इथे किमान दोन म्हणजे काय आता इथे वर्तुळ आणि चौकोनात समाविष्ट आहे बघा हा हा ते अंक आपण बाजूला काढूया किमान दोन मध्ये समाविष्ट असलेला आहे दोन त्यानंतर त्रिकोण आणि वर्तुळामध्ये समाविष्ट आहे हा सहा त्यानंतर हा चौकोन आणि त्रिकोणात समाविष्ट हा पाच आणि इथे हा चार जो आहे तो या तिघांमध्ये समाविष्ट आहे बरोबर परंतु तो किमान दोघांमध्ये आहे इथे किमान हा शब्द एक आपल्याला फासवा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो तर सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं की किमान दोन किमान शब्द असेल किंवा तर आपण हा चार देखील घ्यावायचा आहे आणि हे बाकीचे अंक मात्र एक एकेका याच्यामध्ये मग या सर्वांची बिरीज करायची किमान दोन किमान हा शब्द असेल तर हे सर्व अंक घ्यावायचे आहेत हा फासव्या स्वरूपाचा प्रश्न आहे वाटल्यास मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये मा अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे तुम्ही पडताळून पाहू शकता आठ आट, आठ आणि पाच तेरा तेरा आणि चार सतरा या प्रश्न प्रकार याच उत्तर येईल आपल्या सतरा उत्तर येईल या प्रकाराचं ठीक आहे पर्यायांमध्ये हा पर्याय नक्की दिलेला असेल किंवा इथे तेरा देखील पर्याय दिलेला असेल आणि बरेचसे मुलं इथं किमान दोन म्हंटल की हा जो चारा आहे तो धरत नाही आणि तिथेच नेमकी आपल्याला जी असते शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जमली केलेली असते तर अशा प्रकारचे फसवे प्रश्न विचारले जातात याच आकृतीवर आणखी एक आट, आट प्रश्न विचारता येईल आपल्याला बघा फक्त एका आकृतीमध्ये समाविष्ट असलेल्या अंकांची बेरीज किती सात आणि एक आठ आठ आणि तीन अकरा असे पण आपल्याला प्रश्न याच्यामध्ये विचारले जाते किंवा तीनही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक कोणता तर त्याचं उत्तर येईल चार या फक्त दोनच तर आपण घेतलेलं आता हाच मग आपण किमान शब्द वापरला हाच प्रश्न जर वेगळ्या स्वरूपाचा विचारला जर असा विचारला की फक्त दोन आकृत्यांमध्ये समाविष्ट असणाऱ्या अंकांची बेरीज किती तर मात्र इथे हा चार येणार नाही मग त्यावेळेस आपल्याला फक्त दोन म्हंटल तर मग हे दोन सहा आणि पाचची चीच बेरीज फक्त करावी लागेल मग इथे चार आपल्याला घेता येणार नाही तर या हे बारकावे जे आहेत ते फक्त ध्यानात ठेवा बाकी हा जो उपघटक आहे तो एकदम सोप्या प्रकाराचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न प्रकार बघूया आपण पुढील आकृतीत वर्तुळात क्रीडांगण इथे लिहून घेऊ वाटलेस आपण mm वर्तुळात -hmm. क्रीडांगण स्वच्छ करणारे विद्यार्थी त्रिकोण बाग स्वच्छ करना विद्यार्थी वर्तुणा क्रीडांकन स्वच्छ करना विद्यार्थी त्रिकोण बाग स्वच्छ कर विद्यार्थी त्रिकोणात बाग चौरसात वर्ग खोल्या स्वच्छ करणारे दर्शवले आहेत आकृतीचे निक्ष विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाही फक्त क्रीडांगण व बाग स्वच्छ करणारे विद्यार्थी किती आहेत क्रीडांगण आणि बाग मग क्रीडांगण वर्तुळामध्ये पण इथे शब्द बघा नीट निरीक्षण करा फक्त म्हंटलेला आहे तर फक्त हा शब्द ध्यानात ठेवायचा आहे आणि फक्त क्रीडांगण मग येतात चार विद्यार्थी बरोबर आणि बागल त्रिकोणी तर हे ध्यानात ठेवा फक्त किती विद्यार्थी आहेत तर तीन विद्यार्थी म्हणजे क्रीडांगण व बाग दोन्ही स्वच्छ करणारे विद्यार्थी इथं आपल्याला विचारलेले म्हणून याच उत्तर आपल्याला तीन देता येईल पर्याय क्रमांक एक याच उत्तर असणार आहे कारण दोन्ही इथे फक्त क्रीडांगण व बाग यांची बेरीज नाही विचारलेली आपल्याला फक्त इथं जर शब्द असला परत क्रीडांगण स्वच्छ करणारे तर त्याचं उत्तर चार आलं असतं आणि त्रिकोणाचं याच बागेच जर विचारलेलं असतं तर त्याचं नऊ आलं पण या दोन्हीचं विचारलेलं आहे म्हणून आपल्या इथं पर्याय क्रमांक तीन देता येईल सॉरी पर्याय क्रमांक एक देता येईल त्याचं उत्तर आहे तीन आले लक्षात तर या उपघटकाविषयीची थोडक्यात माहिती आपण अभ्यासली आणखी काही सराव प्रश्न आपण उद्याच्या तासिकेला अभ्यासूया धन्यवाद